नमस्कार, मी राणी, राणीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आणि आज आपण होणार आहोत करवंदाची चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा, तरी रानातून म्हणजे जंगलातून अशी करवंद तोडून आणलेली, करवंदाच्या झाडावरून। ही हिरवीगार असतात, ही पिकली ना की अशी काळी होतात, ते आपण खायलाही गोड लागतात। आणि अशी हिरवी हिरवीच घ्यायची आहे चटणीसाठी करवंद। इथे मी 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ओल्या ह्या ओल्या झाल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे। आता मी हा निसून घेणार आहे, लसूण सोलून घेणार आहे। आणि इथं मी खोबरा किसून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे। आता मी हे मिक्सरला लावून वाटून घेणार आहे, मग ही चटणी झाली की तुम्हाला दाखवणारच आहे। हे बघा, आता मी इथं लसूण निसून घेतलेला आहे, 2-3 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ओल्या आहेत पण त्या थोड्या सुकलेल्या आहेत म्हणून लाल रंग झाल्या म्हणून घेतलेल्या आहेत। मी थोडीशी करवंदी घेतलेली आहेत, तुम्हाला एक चेतून पण दाखवू शकता, पण मी अशीच घेणार आहे। तुम्हाला बिया आवडत असेल तर बिया काढू शकता चेचून। आणि तवीपुरता मीठ घेणार आहे। आणि आता मी तर किसून घेतलेलं खोबरं टाकून घेते ना, ते वाटून घेणार आहे मिक्सरला, छान वाटून घेणार आहे। आणि मग चटणी झाली की मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता मी याच्यात लसूण, मिरची, मीठ आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, ते बारीक वाटून घेत आहे। आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी ते मिक्सरला लावून घेत आहे। ही बघा, करवंदाची चटणी तयार झालेली आहे। ही बघा, आता आपली करवंदाची चटणी तयार झालेली आहे, खूप सुरेख झालेली आहे। आणि इथे ना मी तांदळाची भाकरी घेतलेली आहे, ती पळसाच्या पानावर ठेवून घेतलेली आहे आणि चटणी त्याच्यावर वाढून घेतलेली आहे। तुम्हाला ही चटणी भाताबरोबर, गरम गरम वापरलेल्या भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, नाचणीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या भाजीच्या कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता। आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्या बाजूला बेल आयकॉन आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया राणीज रेसिपीला। बाय बाय।